राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना भाजपाकडून किरीट सोमय्यांसोबत नारायण राणे ही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. दरम्यान एकीकडे मुंबईत नारायण राणेंच्या घरावर मुंबई महापालिका कारवाई करण्याची तयारी करत असल्याने भाजपा नेत्यांकडून टीका केली जात असताना आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. नारायण राणेंना थेट केंद्र सरकारने दणका दिला असून त्यांच्या कोकणातील नीलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया. राणे कुटुंबियांचा मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्र किनाऱ्यावर नीलरत्न बंगला आहे. केंद्र सरकारने या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा बंगला बांधताना CRZ कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ऑगस्ट 2021 मध्ये ही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. CRZ म्हणजे नेमकं काय? किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत असल्याने परिणामी किनारे तेथील जीवसृष्टी पर्यावरण वृक्ष संपत्ती यांचं नुकसान होऊ लागलं होतं. या पार्श्वभूमीवर CRZ कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर अंतरावर बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर जिथे अशा प्रकारे समुद्र किनाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असेल तिथे अशा प्रकारे CRZ लागू करून बांधकामास अटकाव घातला जात असे. तसेच कायदा लागू झाल्यानंतर केलेल्या बांधकामावर कारवाई देखील करण्यात येते. तर मुंबई महापालिकेने बंगल्यावर कारवाईची तयारी केल्याने आक्रमक झालेले राणे कुटुंबीय या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. तसेच नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्याची पाहणी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने अनधिकृत बांधकाम प्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याची तपासणी केली होती. तसंच पथकाने बंगल्यातील बांधकामाचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राणेंच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.